नमस्कार, मी किरण हेगडे। बिग बॉस मराठीचा सीझन 3 सुरू झाला आहे, त्याचा 2 दिवस आज होणार आहे। आमचे प्रतिनिधी रोहन राऊळ या दिवसाच्या प्रमुख वैशिष्ट्यांबद्दल काय सांगतायत ते ऐकूया। चिवताई चिवताई दार उघड, चिवताई चिवताई दार उघड, बिग बॉसच्या घरात रंगणार आहे नवा टास्क। आता सुरू होणार आहे खरा खेळ। बिग बॉसच्या घरात सदस्यांना नवनवे टास्क दिलेच जातात आणि टास्कमध्ये काही सदस्य बाजी मारतात तर काहींच्या हाती हार येते। बिग बॉसच्या मराठी सीझन 3 नॉमिनेशन टास्कनंतर आता बिग बॉस मराठीच्या घरात रंगणार आहे एक नवा टास्क, चिवताई चिवताई दार उघड। आता हा टास्क असणार तरी काय, या टास्कमध्ये नक्की घडणार आहे तरी काय, काय चॅलेंज दिलं जाणार आहे, कोण बाजी मारणार आहे, याचं स्वरूप काय असेल, हे सगळं आजच्या भागात कळणार आहे। बिग बॉस मराठीच्या घरात आपल्या जवळच्या माणसांची, घरच्यांची आठवण तिथल्या सदस्यांना येणं स्वाभाविक आहे। सोनाली पाटील आज शिवलीलाला आपल्या आठवणी सांगते, त्यात ती भावूक होताना दिसते। सोनाली शिवलालीला तिच्या वडिलांच्या बाबत काही आठवणी सांगणार आहे। ती म्हणते, माझा त्यांच्यासोबतचा शेवटचा कार्यक्रम मला आठवला। माझी मालिका सुरू असतानाच पप्पा गेले, त्यांनी माझी मालिका वैजू बघितलीच नाही, कुठलंच कारण नव्हतं। अचानक एखादा माणूस तुम्हाला सोडून जातो त्याचंच वाईट वाटतं। शिवलीला तिची समजूत काढते, म्हणजे तुझा प्रवास सुरू झालेलाच त्यांनी बघितला नाही, तुला असं वाटतं की त्यांनी काही पाहिलं नसेल, पण तुला हे देखील माहीत आहे की ते बघत आहेत, ते जिथे असतील तिथे खुश असतील। तू आता बिग बॉसच्या घरात आहेस, वाईट वाटून घेऊ नकोस, तुला अभिमान वाटला पाहिजे। आजच्या भागात पुन्हा एकदा कालच्या मुद्द्यावरून मीरा आणि स्नेहामध्ये मोठं भांडण होणार आहे। मीराला नक्की कोणत्या गोष्टीचा राग आला आहे, त्यामध्ये नक्की काय घडणार आहे, कोणाची बाजू कोण घेणार आहे, स्नेहा तिचा मुद्दा पटवून देऊ शकेल का। चिवताई चिवताई दार उघड या कार्यात सहभागी होण्यासाठी पुरुष सदस्यांना महिला सदस्यांकडे विनवणी करावी लागेल। आम्ही तुमची सेवा करू इच्छितो। तुम्ही ऐकतच नाही ना माझं पहिलं नाव असणारे। आज रात्री 9:30 आपल्या कलर्स मराठीवर आणि वूटवर कधीही।